अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मलकापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जामनेर शहरातील हिंदू खाटीक समाज संघटनेच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। खाटीक समाजाची मयत कुमारी वैष्णवी गुजर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी होती। काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने अपहरण करून तिची मध्य प्रदेशातील नेपानगर या ठिकाणी हत्या केली। या खुनाचा तपास जलद गतीने लावून त्या युवतीस न्याय मिळवून देण्याची विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अन्यथा खाटीक समाज महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन व निषेध मोर्चे काढतील असा इशारा देखील या समाज बांधवांनी दिला आहे। त्याचबरोबर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांना देखील त्यांच्या निवासस्थानी जाऊन खाटीक समाज बांधवांनी हे निवेदन सादर केले आहे। वैष्णवी राजू गुजर ही शाळेतून येत असताना तिचं अपहरण करण्यात आले। अपहरण केल्यानंतर तिचे आई वडील हे मजुरी करायचे आणि वडील जे होते ते बाहेर गावी हातमजुरी करण्यासाठी गेलेले होते। घटना ज्या वेळेस लोकांना बंधू आमच्या समाज बांधवांना कळली त्यावेळेसच त्यांनी पोलीस स्टेशनला तिची मिसिंग कंप्लेंट ही नोंदवलेली होती। परंतु दुर्दैवाने या प्रशासनाचा नाकर्तेपणा म्हणा का काहीतरी म्हणा, परंतु त्या मुलीचा छळा लावण्यामध्ये पोलीस कर्मचारी जे आहेत ते अपयशी ठरले आणि 20 तारखेला नेपानगर मध्य प्रदेश या ठिकाणी आमची ही युवती अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये मृत अवस्थेमध्ये आढळून आली। मित्रांनो, आपल्याला संपूर्ण भारताला माहिती आहे, निर्भया हत्या प्रकरण असेल, हैदराबादचं हत्या प्रकरण असेल, हैदराबाद प्रकरणामध्ये त्या मुलीवरती राखेल टाकून तिला जाळण्यात आलेलं होतं आणि नंतर 4 दिवसांनी पोलिसांना त्यांचं इन्काउंटरसुद्धा केलं। परंतु दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की आज 27 तारीख येऊन गेली, या घटनेला 20-25 दिवस होऊन गेले, परंतु आमच्या या मुलीच्या जे हत्यारे आहेत किंवा जे हत्या करणारे आहेत, निगुण हत्या करणारे आहेत, त्यांची अजूनही पोलिसांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही। ठिकठिकाणी आमच्या समाज बांधवांनी या प्रकरणाविषयी मोठमोठे मोर्चे काढले, परंतु मित्रांनो त्याचा अजूनही उपयोग झालेला नाही। आमचा समाज हा मागासवर्गीय समाज आहे, अशा प्रकारच्या कोणत्याही घटना या कोणत्याही समाजात घडाव्या अशी अपेक्षा आमची नाही। आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा संपूर्ण भारतामध्ये असेल अनेक प्रकारचे ये असे प्रकरणं घडत असतात आणि हे प्रकरणं आपल्या समाजाला विघातकच आहे। ह्या विघातक प्रवृत्तींचा कुठेतरी आळा बसला पाहिजे या दृष्टीने सर्व समाज बांधवांनी, सर्व समाजातील लोकांनी, सर्व भारतातील लोकांनी आणि सर्व महाराष्ट्रातील लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाविषयी तीव्र निषेध व्यक्त करावा आणि आमच्या समाजावरती, आमच्या त्या कुटुंबावरती जो आघात झालेला आहे त्यांना व्यवस्थितपणे न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजे। आणि या सर्व घटनेचा आम्ही आमच्या समाज बांधवांच्या वतीने जामनेर तालुक्यातील खाटीक समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो। कुमारी वैष्णवी जी मलकापूरची राहणारी आणि अतिशय गोरगरीब कुटुंबातली एक कन्या
अतिशय अल्पवयीन मुलगी जी शाळेत जात असताना क्रूर अशा नराधमांनी तिचं अपहरण केलं. नुसतं अपहरणावरच ही काही घाणेरड्या प्रवृत्तीची गोष्ट थांबली नाही तर तिच्यावर मानवी कृत्य करून तिचा तिला मारून टाकण्यात आलं. आणि अशा या प्रवृत्तीमुळे एक समाज मनाला काळीमा फासणारी अशी ही घटना, दुर्दैवी घटना आपल्या मलकापूर तालुक्यामध्ये झालेली आहे आणि अतिशय क्रूर अशी ही घटना झालेली आहे. आम्ही सर्वजण तिचा निषेध करतो. मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की या खटल्याची सुनावणी ही लवकरात लवकर करण्यासाठी फास्ट्रॅक कोर्टमध्ये हा गुन्हा चालावा. त्यापूर्वी CBI मार्फत या सगळ्या केसची चौकशी व्हावी. जे दोषी अजूनही बाहेर फिरत आहेत, ज्यांना कोणी आजपर्यंत हात देखील लावलेला नाही आहे, शासनाला मी विनंती करणार आहे की त्यांनी लगेचच हे जे लोकांनी हा प्रकार केलेला आहे, हा जो घाणेरडा प्रकार केलेला आहे, त्यांना लगेच तात्काळ CBI मार्फत चौकशी करून त्यांना पकडावं, त्यांना जलदगती कोर्टामध्ये हा खटला चालावा व दोषींना नुसती शिक्षाच नव्हे तर त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीनं शासन या अशा प्रवृत्तींना करावं अशी मी शासनाला विनंती करतो. त्याचबरोबर सर्व समाज बांधवांच्या या भावना शासनाने समजून घ्याव्या. अशा घटना जर वारंवार होत राहिल्या तर निश्चितच जनतेच्या भावना या दुखावल्यामुळे याचा प्रक्षोभ होऊ शकतो आणि समाज रस्त्यावर उतरू शकतो. म्हणून एक अतिशय दलित समाजातली मुलगी जी आपलं शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाते आणि अशा पद्धतीच्या घाणेरड्या कृत्य जर आपल्या या राज्यामध्ये होत असेल तर ते निषेधार्ह आहे. मी या निमित्तानं त्यांना या शासनाला सांगू इच्छितो की आपण जास्तीत जास्त याची सखोल चौकशी करावी. जे दोषी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी व फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून दोषींना तात्काळ फाशी द्यावी. 13 तारखेला आमच्या खाटिक समाजातील कुमारी वैष्णवी राजू गुजर खाटिक हिचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ जामनेर खाटिक समाज संघटनेच्या वतीनं तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी ते आलो होतो. आणि आमच्या समाजातीलच मुलीवर असा प्रकार घडायला नको किंवा इतर कोणत्याही समाजावर असा प्रकार याच्यापुढे घडणार नाही याच्या निषेधार्थ हा मूक मोर्चा आज रोजी आम्ही शांततेत या ठिकाणी आणलेला आहे. परंतु आमच्या समाजाच्या युतीवर झालेला अन्याय, अत्याचार याला मलकापूर पोलीस स्टेशन येथील अधिकारी, तिथले पोलीस निरीक्षक यांनी कोणत्याच प्रकारचा न्याय आतापर्यंत सुद्धा मिळून दिलेला नाही. आम्ही आमच्या समाजाची युती 13/1/2020 रोजापासून नापत्ता झाली होती. तिच्यानंतर ती नेपानगर मध्य प्रदेश येथे 20 तारखेला व्हॉट्सअप व पत्रक पेपरच्या माध्यमातून आम्हाला सापडली. त्याच्यानंतर आज 27/1/2020 जवळपास 15 दिवस ह्या क्रूर घटनेला झाले असून सुद्धा कोणत्याच ठिकाणच्या कोणत्याच अधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारचा या गोष्टीचा छडा आतापर्यंत लावलेला नाही आहे. आमची समाजाच्या वतीनं आणि इतरही समाजाच्या वतीनं एकच विनंती आहे किंवा ह्या प्रकाराची लवकरात लवकर जलदगतीने CID मार्फत किंवा इतरही जे काही फास्ट गतीचे आपले अधिकारी असतील किंवा यंत्रणा असतील त्याच्या माध्यमातून झाला पाहिजे. लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही इथे निवेदन द्यायला आलो होतो. आणि गुन्हेगाराला कठोर प्रकारचं शासन म्हणून सर्व समाजाच्या अशा युवतींना किंवा सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि जर का लवकरात लवकर जर का तहसीलदार साहेबांना निवेदनातच म्हणून दिलंय किंवा आम्ही याच्याही पलीकडे जाऊन तीव्र पद्धतीचं आंदोलन जळगाव असेल, बुलढाणा असेल, खामगाव असेल,
लातूर असेल या ठिकाणी आम्ही मोर्चे तर करले जाता, पण या ठिकाणी सर्वच दूर मोठ्या प्रकारचे तीव्र आंदोलन सुद्धा पुढच्या आठवड्यातच करणार आहे याचीही शासनानं नोंद घ्यावी एवढंच आमचं शासनाला सांगणं आहे. याच्यावर शासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्या अशी विनंती करतो. तिच्यावर जो अन्याय झाला व तिचा खून करण्यात आला त्याच्या निषेधार्थ आज आमच्या जामनेरचे खाटीक बंधू सगळे समाजबांधव तसेच अन्य काही प्रतिनिधींनी आज मान्य तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. या घटनेचा कसून चौकशी झाली पाहिजे व दोषींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. खरं तर समाजात अशा अनेक घटना सध्या घटताना दिसत आहे आणि अपराध्यांना ताबडतोब त्यांच्यावर अंकुश लागावा यासाठी ते गरजेचं आहे. कारण आपण जर का विचार केला तर लवकर जर का त्या खुनी असतील बलात्कारी असतील त्यांना जर का शिक्षा झाली नाही तर समाजातील एक जे अपराधी वृत्तीचे लोक राहतात त्यांची भीती दूर होते, त्यांना कायद्याचे कुठलाच धाक वाटत नाही व सर्वसामान्य माणूस पीडित माणूस हा मात्र दिवसेंदिवस भीतीच्या ह्याच्यात जातो असं होऊ नये म्हणून त्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो व शासनाला मागणी करतो की त्यांनी ताबडतोब दोषींवर कारवाई केली पाहिजे. कठोरातलं कठोर शासन झालं. हिंदू खाटीक समाजाचं शिष्टमंडळ मला या ठिकाणी भेटायला आलेलं आहे आणि त्यांची अतिशय रास्त मागणी मलकापूर इथे वैष्णवी राजू भुर्दर खाटीक ही 11वी शिकणारी विद्यार्थी होती 16-17 वर्षाची. तिचा जो निघृण पद्धती आहे पाय कान हात कापून जो खून झालेला आहे त्याबद्दल त्यांनी निवेदन मला या ठिकाणी दिलेलं आहे. अतिशय निर्दयपणे निघृण खून या मुलीचा त्या ठिकाणी झाला आणि दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये तिचं प्रेत आणि ते अवयव सगळे त्या ठिकाणी जाऊन फेकण्यात आलेले होते. यांचा आरोप असा आहे की प्रशासनाने अतिशय दुर्लक्ष त्या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही वारंवार पोलिसांकडे जाऊन सुद्धा कुठली चौकशी व्यवस्थित पण त्या ठिकाणी झालेली नाही आणि म्हणून इतका वेळ सगळे सापडण्याला त्याचा शोध घेण्यासाठी लागलेला आहे. तशी त्यांचं निवेदन माझ्याकडे आलेलं आहे. मी माननीय गृहमंत्री आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र देऊन हा विषय त्यांच्या कारवा निश्चित टाकतो, त्यांची भेटही घेतो आणि विधानसभेवर सुद्धा या प्रश्नाच्या माध्यमातून याला कसा न्याय मिळेल या कुटुंबियांना कसा न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करेल. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.